हॅलो स्टुडंट, तुम्हाला सगळ्यांचं पी के ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं प्रावधान असं आहे, आपली जी नुकतीच ॲग्री एम पी सीची 258 जागांची ॲडव्हर्टाईजमेंट जी आलेली, या ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल काही पॉईंट जे आहेत, हे पॉईंट कम्युनिकेट करण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासमोर मी उपस्थित आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर आजचा प्रवास पाहिला या ॲडव्हर्टाईजमेंटचा स्पेशली, हा एवढा सोपा नव्हता किंवा सहज नव्हता. ज्या ज्या लोकांनी यासाठी, ज्या ज्या प्रतिनिधींनी, ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या मंडळींनी याच्यासाठी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी मी जर नावांची लिस्ट घेत बसलो तर 15 मिनिट मला त्यालाच लागतील. ज्या ज्या लोकांनी खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत, आपल्या प्रयत्नांमुळं ही ॲडव्हर्टाईजमेंट, ही जी आहे आपल्या विद्यार्थ्यांचं जे आहे 258 जागांची ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला पाहायला भेटली. बरेचसे काही क्लिष्ट मुद्दे होते, बऱ्याचशा गोष्टी, जी आर असतील, हे रद्द करणं, ते रद्द करणं, आंदोलन करणे, हा सगळा खटाटोप ज्या लोकांनी केलेला आहे त्या सगळ्यांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. शक्यतो ज्या प्रचलित जाहिराती असतात, त्या प्रचलित जाहिराती आल्याच्या नंतर त्याच्यावर बोलणं ही एक औपचारिकता असते, कारण त्या ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली असते. तरी देखील आपण या ठिकाणी काही जे काही मुद्दे आहेत या ठिकाणी बघणार आहेत. आता हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये प्रिलिम्सबद्दल आणि मेन्सच्या सिलेबसबद्दल आणि प्रिलिम्सच्या सिलेबसबद्दल तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स डेफिनेटली निर्माण होत असतील, परंतु हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर मी प्रिलिम्सवरती खूप सविस्तरपणे बोललेलो आहे आणि मेन्सवरती पण माझे व्हिडिओ आहेत. मेन्सचा सिलेबस आणि प्रीचा सिलेबस मी खूप शांततेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं डिकोड केलेला आहे. आता परत त्या विषयावरती व्हिडिओ बनवणं म्हणजे वेळ आणि एनर्जी हे दोन्ही पण स्पेंड करण्यासारखं होईल, त्यामुळे मी त्याच्यावरती सिलेबसवरती व्हिडिओ बनवणार नाही. हां, पण इथून पुढे भविष्यामध्ये तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटर्जी काय असल्या पाहिजे त्याच्यावरती डेफिनेटली व्हिडिओ येतील. सर, मग ते व्हिडिओ कुठं आम्हाला पाहायला भेटतील? प्री आणि मेन्सचे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती ते व्हिडिओ दोन्ही अपलोड होतील. तुम्ही त्याच्यावरती टच केलं, तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता, किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या गोष्टी आहेत. ओके, चला, हे प्रास्ताविक होतं, ह्या गोष्टी सगळ्या मला सांगणं गरजेचं होतं. आता आपण आपली जी माहिती आहे त्या माहितीकडे वळूयात. पद किती आहेत, पात्रता काय, परीक्षा केंद्र काय, वयोमर्यादा किती आणि इतर माहिती बऱ्यापैकी सगळी अवेअरनेस आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ॲडव्हर्टाईजमेंटवरती बोलणं ही जास्त करून काय असते, औपचारिकता असते. ओके, आत्तापर्यंत काय झालं, कोणत्या नियमानुसार काय झालं, किती जागा ॲड केल्या, काय केल्या, ह्याच्याशी आपलं घेणं देणं नाही. आपला नजर जी असली पाहिजे ही आपली नजर असली पाहिजे 1 डिसेंबर रविवार रोजी आपली पूर्वपरीक्षा होणार आहे. ओके, अगोदर काय झालं याच्याशी काही आपलं संबंध नाही. जे विद्यार्थी नव्यानं व्हिडिओ बघतायत त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, आपल्या ॲग्रिकल्चर एम पी एस सीमधलं 3 पद भरले जातात. पहिलं पद आहे DDA, ज्याला आपण कृषी उपसंचालक म्हणतो, हे वर्ग 1 दर्जाचं पद आहे. त्यानंतर भरली जाते तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर, ओके, ज्याला तालुका कृषी अधिकारी म्हणतो. आणि तिसरं पद भरलं जातं सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर, ओके, मंडळ कृषी अधिकारी. वरचं 1 क्लास 1 आणि खालचे राहिलेलं 2 जे आहे ते क्लास 2 पद या ठिकाणी आहे. क्लिअर? आता क्लास 1 जागा किती आहेत बघा, या ठिकाणी 48 जागा आहेत, त्यामुळे इथं स्पर्धा राहणार आहे. जसा स्पर्धा शब्द उच्चारला तसं काहींच्या मनामध्ये धाकधूक, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. ओके, स्पर्धा स्पर्धेच्या ठिकाणी ठेवायची असते, आपला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा, बाकी गोष्टी चालत राहतात. हे ज्याला समजलं त्याला जिंकणं सोपं होतं, त्यामुळे स्पर्धेचा फारसा विचार करायचा नाही की माझे स्पर्धक कोण आहेत, माझ्या पुढं काय, त्याच्याशी मला काही घेणं नाही, माझे प्रयत्न आहेत, बस विषय संपला. 48 जागा आहेत क्लास 1 दर्जाच्या, त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या 53 जागा आहेत आणि कृषी अधिकारी, ज्याला मंडळ कृषी अधिकारी आपण म्हणतो, याच्या 157, अशा 258 जागेंसाठी ही तुमची ॲडव्हर्टाईजमेंट राहणार आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर एम पी एस सीवरती जो धब्बा होता की ॲग्री एम पी एस सीची जाहिरात रेग्युलर येत नाही, ॲग्री एम पी एस सीची जागा कंटिन्यू भरत नाहीत, आणखी किती कंटिन्यू भरायच्या आणि आणखी किती जाहिराती काढायच्या. मागची 400 जागेंची ॲडव्हर्टाईजमेंट काढली, त्याच्यानंतर 200 जागा काढल्या, 600 झाल्या, आणि त्याच्यानंतर ह्या जवळपास 850 जागा मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये भरल्या गेलेल्या आहेत. आणि स्पर्धा कुठली, स्पर्धा ऑल ओव्हर इंडिया लेवलची स्पर्धा नाही, फक्त महाराष्ट्रातलेच ॲग्रिकॉस या ठिकाणी इलिजिबल आहेत. इथं पाकिस्तानचा विद्यार्थीवर स्पर्धा देणार नाही ॲग्रिकल्चर एम पी एस सीसाठी, त्यामुळं डेफिनेटली ह्या परीक्षेकडे बघण्याचा कल आता विद्यार्थ्यांचा बदलत जात आहे. ओके, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट होती. चला, किमान पात्रता काय आहे, भारतीय नागरिकच पाहिजे. ओके, मी भूतानचा आहे, नेपाळचा आहे, अफगाणिस्तानचा आहे भरू शकतो का? नाही. ओके, चला, वयोमर्यादा तुमची 1 एप्रिल 2024 पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. किमान वय तुम्ही 19 वर्षाचे पाहिजे, ओपन खुल्या वर्दळाचे असाल तर तुम्ही 38 वर्षाचे असाल,
बाकी तुम्हाला जे काही कन्सेशन घ्यायचं आहे कुठलंही असेल मग तुम्ही तिथं 43 वर्ष तुमचं मॅक्सिमम एज ग्राह्य धरले जाणार आहे. दिस इज शॉर्ट अँड ब्रीफ. पात्रतेबाबतीत आमची शैक्षणिक पात्रता काय आहे, कुठले ग्रॅज्युएट्स इलिजिबल आहेत, एका शब्दात सांगतो, ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरच्या सगळ्या ब्रँचेस या ठिकाणी, ABM आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, होम सायन्स आहे, कम्युनिटी सायन्स आहे, फॉरेस्ट्री आहे, फिशरी आहे, होम सायन्स आहे, ॲग्रिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे. ओके, सगळ्या ब्रँचेस या ठिकाणी इलिजिबल आहेत. फक्त जे लास्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक या ठिकाणी आहे की आता मी जर परीक्षेला बसलो. ओके, जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत बघा, लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही प्रिलिम्सचा पेपर देऊ शकता, पण तुम्हाला ज्या वेळेला मेन्सचा पेपर द्यायचा आहे, ओके, अराऊंड हा एप्रिल मेच्या दरम्यान पेपर होईल, तो पेपर देताना तुमची PDC तुमच्याकडे आलेली पाहिजे. पण आत्तापर्यंतचं बघता एप्रिल मेमध्ये आपली PDC येत नाही. एक्झाम जर पुढं गेली आणि ह्याचं अनिश्चित आहे, काही सांगता येत नाही आयोग कधी घेईल. ओके, एकदम काही आलं, तुम्ही आता मागचं पाहिलं सगळा राडा, एकदम पुढं जाते, एकदम मागे येते, काही होतं. त्यामुळं तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास जर करत असाल तर मनापासून पेपर द्या. ओके, आणि मेन्सचा अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवा. ओके, डेफिनेटली तो अभ्यास तुम्हाला कामाला येणार आहे, कारण मेन्सचा अभ्यास एवढा वास्ट आहे. मेन्सचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांचा कव्हर झालेला असेल हा विद्यार्थी कुठलीही परीक्षा क्रॅक करतो. आत्तापर्यंतच्या आपल्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे आणि ते रिझल्ट्स पाहताना खूप आनंद होतो. बरेचसे विद्यार्थी ग्रामसेवक म्हणून सिलेक्ट झाले, कृषीसेवक म्हणून सिलेक्ट झाले, आरोग्यसेवक म्हणून सिलेक्ट झालेले आहे. डेफिनेटली हा अभ्यास त्यांना त्या ठिकाणी कामात आलेला आहे असं बिलकुल समजू नये लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी, कारण इथं राहतच काय, तुमचं सगळंच कव्हर करताय. तुम्ही ॲग्रिकल्चरच नाही, इथं तुम्ही ABMA कव्हर करताय, फॉरेस्ट्री कव्हर करताय, या ठिकाणी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी सिलेबस आहे, सगळं तुमचं ॲग्रिकल्चर कव्हर होतं. कोणत्याही परीक्षेला बसा, डेफिनेटली तुम्ही ती पास होणार असा अनुभव तुमच्या सिनियरचा आहे. त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा, डेफिनेटली ते तुम्हाला चांगला फीडबॅक त्या ठिकाणी देतील की हा अभ्यास कव्हर केल्याच्यानंतर बाकीचा अभ्यास ओके आरामशीर कव्हर होऊन जाईल. हे पात्रतेच्या बाबतीत झालं, सगळ्या ब्रँचेस आणि सगळं समतुल्य आहार या ठिकाणी आहे. डेट्सच्या बाबतीत लक्षात ठेवा, काही 27 सप्टेंबरपासून स्टार्ट झाले. ओके, आणि 17 ऑक्टोबरपर्यंत तुमची लास्ट डेट आहे. शेवटच्या दिवशी घाईगडबड करायची नाही, शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा नाही. धावपळ होते, धावपळीमध्ये माणसाकडनं न कळत नजर चुकीने चुका होत असतात, त्यामुळे शेवटपर्यंत वाट बघायची नाही. मिडलला जेव्हा आला तेव्हा फॉर्म भरून टाकायचा. एकदम सुरुवातीला आता विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इलिजिबल नॉट इलिजिबल असं दाखवते. आयोगाचा दरवेळेसचा मागच्या दोन्ही ॲडमध्ये तोच प्रॉब्लेम होता. हा तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम नाही, हा कॉमन प्रॉब्लेम आहे. आयोगाला फोन कॉल, मॅसेज आणि ईमेल मागच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांनी केले होते, आता परत करावे लागतील. आणि ते झाल्याच्या नंतर आणखी 1-4 दिवसानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, लास्टला भरायचं नाही, एकदम स्टार्टिंगला करायचं नाही. आता नॉट इलिजिबल दाखवते, मिडलला जेव्हा येणार तेव्हा शांततेत पद्धतशीर सगळी इन्फॉर्मेशन क्लिअर कट भरायची. फॉर्म भरताना घाई गडबड करायची नाही, कारण शासकीय नियमांमध्ये चुकीला माफी नाही. गव्हर्नमेंट्स रूलमध्ये चुकीला माफी नसते. सर मी ॲग्रिकल्चरचा आहे, चुकून माझ्याकडनं हॉर्टिकल्चर झालो, तिचा फॉर्म भरत होतो, तीच लक्षात होती, हॉर्टिकल्चर टाकला, विषय संप. चुकीला माफी नाही. सर माझा ग्रेड 6.8 होता, ओके, मला वाटलं मी लय अचानक हुशार आहे, मी 8.5 टाकला, चुकीला माफी नाही. शासकीय नियमांमध्ये तुमच्या चुकीला माफी नसते. त्या ठिकाणी तुम्ही किती रडलात की सर हे न चुकून झालं, करायचं नव्हतं, तरी झालं, नो एक्सक्युजेस, कारण तुम नाही तो कोई और. बरेचसे विद्यार्थी इथं स्पर्धेमध्ये आहेत, त्यामुळे इथं चूक करायची नाही. एक दिवस गेला, तुमचा जे काही वेळ असेल तो गेला तरी चालेल. ओके, पण चूक जर झाली तर तुम्हाला ती महागात पडेल. 17 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन थ्रू पेमेंट भरू शकता. चलन काढून जर तुम्हाला भरायचं असेल, पण ही पद्धत बंद झाली, हे आमच्या वेळेस कार्यक्रम होता. ओके, चलन काढायचं, त्याची प्रिंटआउट काढायची, बँकेत जायचं, थोड्या वेळ त्यांना उभं राहायचं, थोड्या वेळ आम्ही उभं राहायचं. ओके, चलन आलं त्या वेळेला भरायचं, नंतर बाहेर आलं त्याची प्रिंटआउट काढायची, त्याची झेरॉक्स काढायची, ती फाईलमध्ये जमा करायची, ती परत मेलला पाठवायची, तशी कुठं आणि आता नाही, सगळं तुमचा ऑनलाईन कार्यक्रम आहे. सेंटरच्या बाबतीत लक्षात ठेवा, सेंटर तुम्हाला फक्त एवढेच एक्झाम सेंटर या ठिकाणी भेटणार आहेत. बघा, प्रस्तुत शुद्धीपत्रकात पत्रकास अनुसरून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वोक्ष परीक्षा 2024 मधील महाराष्ट्र कृषी सेवेकरता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त ओनली अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे. सर ती बुलढाणी आलं होती, मला तिला भेटायला जायचं होतं, तिनं बुलढाणा टाकला, मीही बुलढाणा टाकला, दोघंही बुलढाण्याला जा. ओके, मला परभणीला जायचंय, तिनंही परभणी टाकलं, तुम्ही परभणी टाकलं, विषय संपला. एक्झाम सेंटर फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे, फक्त ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी.
क्लिअर, हे झालं एक्झाम सेंटरच्या बाबतीत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, शॉर्ट इन्फॉर्मेशन होती, महत्त्वाच्याच गोष्टी होत्या, बाकीच्या गोष्टी सगळ्या आपल्याला समजत असतात, माहिती असतात. एक गोष्ट होती सिलेबसच्या बाबतीत, ती मी ऑलरेडी क्लिअर केलेली आहे. इथून पुढं माझा टास्क राहिलेला आहे तुम्हाला येत्या 1 ते 2 महिन्यांमध्ये कशी प्रिलिम्स क्रॅक करायची, यावरती स्पेशल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, येत्या काळामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ पाहायला भेटतील. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर डेफिनेटली चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आता राहती गोष्ट तुमच्या प्रीचा सिलेबस आणि मेन्सचा सिलेबस याचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जसा आता संपत आलेला आहे तसं तुम्हाला स्क्रीनवरती त्या गोष्टी अपियर होतील. ओके, चलो, थँक्यू सो मच. भेटूयात आपण अभ्यासाच्या स्ट्रॅटजीच्या व्हिडिओमध्ये, जे की व्हिडिओ चॅनलवरती नव्याने तुम्हाला पाहायला भेटेल. चलो, थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट.